वेगवेगळे धान्य वापरून अत्यंत पौष्टिक असे होणारे थालीपीठ सर्वांनाच आवडतात। तर आज इथे आपण थालीपीठ नाही तर थालीपीठाची भाजणी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। कडधान्य आणि डाळी खाऊ घालण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे भाजणीचे थालीपीठ। आणि भाजणी तयार असेल तर झटपट आपण थालीपीठ बनवू शकतो, जे सॉस दही बटरवर अतिशय सुंदर लागतात। धान्यांव्यतिरिक्त वापरलेले काही खास साहित्य काय ते नक्की कळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वेगवेगळ्या डाळी कडधान्य वापरून आपण अतिशय पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी आज आपण बनवणार आहोत। भाजणीसाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी धुवून स्वच्छ केलेली नाचणी, एक वाटी बाजरी, एक वाटी आखे मूग घेतलेले आहेत, एक वाटी तांदूळ घेतलेले आहे, एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी गहू घेतलेली आहे। भाजणीमध्ये मी इथे आखे मूग वापरलेले आहेत, त्याऐवजी जर तुम्हाला मुगाची डाळ वापरायची असेल तर मुगाची डाळही आपण वापरू शकतो। या व्यतिरिक्त आपण ज्वारी, मठ किंवा मसूरचाही वापर आपण भाजणीसाठी करू शकतो। वेगवेगळी धान्य वापरून भाजणी तर आपली अतिशय पौष्टिक बनणार आहे। चव वाढवण्यासाठी वापरलं आहे काही खास साहित्य, ज्यामुळे थालीपीठांची चव अतिशय सुंदर होते। काय आहे ते पाहूया। तर या खास साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे 1.5 चमचा जिरं, 1.5 चमचा ओवा, 3 चमचे धने, 2 बारीक साईजचे तमालपत्र, 4-5 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, लवंग घेतलेले आहे 4-5, अंदाजे 2 किलो धान्यासाठी हे प्रमाण घेतलेलं आहे। हे सगळे पदार्थ आपण हलकेसे भाजून घेणार आहोत। कढई गरम झालेली आहे तर सगळ्यात आधी आपण नाचणी भाजून घेणार आहोत। नाचणी मी आधी धुवून वाळवून घेतलेली आहे आणि मग ही भाजण्यासाठी वापरलेली आहे। साधारणतः 3 ते 4 मिनटं आपण नाचणी भाजून घेतलेली आहे आणि ही काढून घेऊया। त्यानंतर भाजून घेणार आहोत तांदूळ। तांदूळ भाजल्यामुळे छान फुललेले आहे तर ते आपण काढून घेऊया। त्यानंतर चणा डाळ भाजूया। हलकासा कलर चेंज झालेला आहे डाळीचा आणि छान असा सुगंध येत आहे, तर डाळ काढून घेऊया। त्यानंतर आपण बाजरी भाजून घेणार आहोत। जवळपास 4 मिनिटं आपण बाजरी भाजून ही काढून घेऊया। त्यानंतर याच पद्धतीने आपण गहू भाजून घेत आहोत। त्यानंतर मूगही आपण हलकेसे भाजून घेत आहोत। सगळे धान्य आपले भाजून झालेले आहेत। भाजणीची सगळी धान्य व्यवस्थित भाजून झालेली आहे तर त्यात आपण भाजलेला मसाला जो आहे, धने, जिरे, ओवा, लवंग, दालचिनी, मिरी, सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। यामुळे भाजणीची चव जी आहे ती अतिशय सुंदर होते। भाजलेली धान्य आणि मसाल्यांचा खूप सुंदर सुगंध येत आहे। भाजलेलं साहित्य सगळं पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग आपण हे चक्कीमध्ये दळून घेणार आहोत। मस्त पौष्टिक अशी भाजणी तयार आहे। भाजणीचे थालीपीठ कसे करायचे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेही वेगवेगळ्या पद्धतीने। भाजणी जी आहे ती व्यवस्थित आपण स्टोअर केली तर छान टिकते। ही भाजणी वापरून कोथिंबीर आणि कोबीचे वडे खूप सुंदर होतात। या पद्धतीने भाजणी केली तर अतिशय सुंदर होईल। भाजणीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। काही सजेशन असतील तर त्याही तुम्ही कमेंट करून कळवू शकता। आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह।